नमस्कार मित्रांनो टेकवित राहुल या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागातर्फे महाराष्ट्र राज्यासाठी नवीन कृषी पंप वीज जोडणी धोरण दोन हजार या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेले आहे या नवीन कृषी पंप वीज जोडणी धोरणाचा शेतकऱ्यांना कोणता फायदा होणार आहे पाहूयात या व्हिडिओमध्ये याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागातर्फे कृषी पंप वीज जोडणी धोरणाबाबत जी आर काढलेला आहे मित्रांनो हा जी आर तुम्हाला डाऊनलोड करायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आता या जी आर मध्ये कोणती माहिती दिलेली आहे ती या ठिकाणी आता आपण पाहूया दिनांक एक चार दोन हजार अठरा पासून पैसे भरून वीज जोडणी करिता प्रलंबित असणाऱ्या कृषी पंप अर्जदारांना वीज जोडणी देण्याकरिता धोरण जे नवीन कृषी पंप अर्जदारांच्या कृषी पंपाचे अंतर नजीकच्या लघुदाब वाहिनीच्या पोल पासून तीस मीटरच्या आत आहे व वितरण रोहित्रावर पर्याप्त क्षमता उपलब्ध आहे अशा सर्व नवीन कृषी पंप अर्जदारांना एक महिन्याच्या आत आता वीज जोडणी देण्यात येणार आहे ज्या नवीन कृषी पंप अर्जदारांच्या कृषी पंपांचे अंतर नजिकच्या लघुताप वाहिनी पासून दोनशे मीटरच्या आत आहे व वितरण रोहितरावर पर्याप्त क्षमता शिल्लक आहे अशा नवीन कृषी पंप अर्जदारांना एरियल बंच केबलद्वारे तीन महिन्याच्या आत वीज जोडणी देण्यात येईल तथापि त्याकरिता आवश्यक असणारी लघुदाप वाहिनी एरियल बंच केबल अर्जदारात सुरुवातीस स्वतःच्या खर्चाने उभारावी लागणार असून सदर खर्चाचा परतावा त्या ग्राहकाच्या वीज बिलामधून केला जाईल जर अर्जदाराची यासाठी आर्थिक कुवत नसेल तर अशा अर्जदारांना फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर आर्थिक तरतुदीनुसार वीज जोडणी देण्यात येईल ज्या नवीन कृषी पंप अर्जदारांच्या कृषी पंपाचे अंतर नजिकच्या लघुदाब वाहिनीपासून वाहिनी पासून दोनशे मीटर पेक्षा जास्त आहे अशा कृषी पंप अर्जदारांना खालीलप्रमाणे पर्याय उपलब्ध असतील उच्च दाब वाहिनीपासून सहाशे मीटर पेक्षा जास्त अंतर असल्यास पारेषण विरहित ऑफ ग्रीड सौर ऊर्जेवर वीज जोडणी घेता येईल दरवर्षी एक लाख याप्रमाणे पुढील पाच वर्षात पाच लाख पारेशन विरहित सौर कृषीपंप वीज जोडण्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या माध्यमातून स्थापित करण्यात येतील उच्चदाब वितरण प्रणालीवर म्हणजेच एच व्ही वीज जोडणी घेता येईल त्याकरिता अर्जदाराला स्वतः किंवा इतर अर्जदारांसोबत जास्तीत जास्त दोन अर्जदार एकत्रितपणे वीज जोडणीकरिता आवश्यक असणारी उच्च दाप वाहिनी व वितरण रोहित्र इत्यादी पायाभूत सुविधा उभाराव्या लागणार असून फक्त सहाशे मीटर पर्यंतच्या पायाभूत सुविधेच्या खर्चाचा परतावा त्या ग्राहकाच्या वीज बिलामधून केला जाईल सदर खर्चाच्या कमाल परताव्याची रक्कम मंजूर अंदाजपत्रकीय रकमेपर्यंत मर्यादित राहील ज्या अर्जदाराची ब प्रमाणे कारवाई करण्यासाठी आर्थिक क्षमता नाही अशा अर्जदारांना त्यांच्या कृषी पंपांचे अंतर उच्च दाब वाहिनीपासून सहाशे मीटरपेक्षा कमी असल्यास निधीच्या उपलब्धतेनुसार फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसनुसार नवीन वीज जोडणी देण्यात येईल अर्जदार समर्पित वितरण सुविधा योजना डी एफ ना परतावा अंतर्गत उच्चदाब वितरण प्रणालीवर स्वतंत्र वीज जोडणी घेण्यास इच्छुक असल्यास अशा अर्जदारास त्वरित वीज जोडणी देण्यात येईल अशा अर्जदारास उच्चदाब वीज वाहिनीची सहाशे मीटर अंतराची अट लागू असणार नाही नवीन कृषी पंप अर्जदाराच्या कृषीपंपाचे अंतर नजीकच्या उच्चदाब वाहिनीपासून सहाशे मीटर पेक्षा जास्त असल्यास व ते उच्चदा वितरण प्रणाली वर डी एफ योजने अंतर्गत वीज जोडणी घेण्यास इच्छुक नसल्यास अशा कृषी पंप अर्जदारांना पारेशन विरहित ऑफ ग्रीड सोर कृषी पंपाच्या माध्यमातून वीज जोडणी दिली जाईल नवीन कृषी पंप ग्राहकांना उच्चदा वितरण प्रणालीवर सोळा पंचवीस के एक क्षमतेच्या वितरण रोहित्रावर साधारणपणे जास्तीत जास्त दोन वीज जोडण्या देण्यात येतील कालवे बंधारे तळे नदी इत्यादी लागत असणाऱ्या पंपांच्या समूहास वीज जोडणी देण्याकरिता त्रेसष्ट शंभर के एक क्षमतेच्या वितरण रोहित्राच्या ऐंशी टक्के क्षमतेपर्यंत वीज जोडण्यात देण्यात येतील याकरिता अर्जदार स्वत किंवा कृषीपंप ग्राहकाच्या समूहास एच व्ही डी एस प्रणालीवर वीज जोडणी घेण्याकरिता लागणारी पायाभूत सुविधा दा। उच्चदाब वाहिनी वितरण रोहित्र लघुदाब एरियल बंच केबल इत्यादी सुरुवातीला खर्चाने उभारावे लागेल व झालेल्या खर्चाची परतफेड महावितरणद्वारे संबंधित कृषी ग्राहकाच्या वीज बिलामधून करण्यात येईल नवीन कृषीपंप अर्जदारांना लघुदाप वितरण प्रणालीवर वीज जोडणी देते वेळेस नजीकच्या वितरण रोहित्रावर पर्याप्त क्षमता उपलब्ध नसल्यास महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या कृती मानकानुसार किंवा उपकेंद्रामध्ये पर्याप्त क्षमता उपलब्ध नसल्यास अनुक्रमे तीन महिन्याच्या व एक वर्षाच्या आत महावितरणद्वारे पर्याप्त क्षमतेबाबत तरतूद केली जाईल व त्यानंतर अशा अर्जदारास वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यात येईल उपविभागीय स्तरावर पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषी पंपांच्या यादीच्या ज्येष्ठतेनुसार डीडीएफ योजना वगळता कृषी पंप अर्जदारांना वीज जोडणी देण्यात येतील तथापि भारतीय सेनेमधील भूदल नौदल व वायुदल आजी व माजी सैनिक अधिकारी यांना वीज पुरवठा देताना प्राधान्य देण्यात येईल पारंपरिक जोडणी असलेले विद्यमान कृषीपंप ग्राहक सौर कृषी पंपाच्या माध्यमातून स्वेच्छेने वीज जोडणी देण्याबाबत विनंती करीत असल्यास सौर कृषी पंप आस्थापित करून देण्यात येईल तथापि याकरिता ग्राहकाने पारंपरिक वीज पुरवठ्याचे वीज बिल थकबाकीसह भरून पारंपरिक वीज पुरवठा समर्पित करणे बंधनकारक राहील सदर योजनेअंतर्गत कमाल साडेसात अश्वशक्ती क्षमतेचा सौरपंप ग्राहकांना देण्यात येईल व त्यासाठी चाळीस टक्के खर्च ग्राहकाला करावा लागेल एस सी एस टी ओ बी सी अल्पसंख्याक प्रवर्गातील कृषी पंप धारकांना नवीन वीज जोडण्यात देण्याकरिता संबंधित विभागाची एस सी पी टी एस पी महाज्योती इत्यादी योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा तसेच शासनाच्या अखत्यारितीतील मौलाना आझाद अन्ना इत्यादी महामंडळांनी देखील लाभार्थींना नवीन वीज पुरवठ्यासाठी संपूर्ण अंदाजपत्रकीय रकमेच्या प्रोसेसिंग शुल्क व अनामत रक्कम यांच्यासह अनुषंगाने निधी उपलब्ध करून द्यावा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टलवर नवीन कृषी पंप वीज जोडणीसाठी अर्ज करता येईल व निधीच्या उपलब्धतेनुसार संबंधित वर्गवारीतील कृषी ग्राहकांना पैसे भरून प्रलंबित असलेल्या ज्येष्ठता क्रमानुसार वीज जोडणी देण्यात येईल विद्यमान लघुदाब कृषीपंप ग्राहक वैयक्तिकरित्या किंवा वीज जोडणीच्या समूहामध्ये उच्चदाब वितरण प्रणालीवर वीज जोडणी घेऊ शकतात तथापि सदर ग्राहकास वीज जोडणी आवश्यक असणारी सहाशे मीटर पर्यंत वाहिनी व वा एक वितरण इत्यादी पायाभूत सुविधा लागणार असून सदर पायाभूत सुविधेचा खर्च अर्जदारास उच्चदाब वितरण प्रणालीवर समर्पित वितरण सुविधा योजना डीडीएफ परतावा अंतर्गत स्वतः करावा लागेल व त्यास त्वरित मंजुरी देण्यात येईल अशा अर्जदारास उच्चदाब वीज वाहिनीची सहाशे मीटर अंतराची अट लागू असणार नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्याकरिता जागेच्या भौगोलिक परिस्थितीनुसार नवीन कृषी पंप वीज जोडणी ही सिंगल थ्री फेज वर लघुदाब वितरण प्रणालीवर उच्चदाब वितरण प्रणालीवर देण्यात येईल कृषी फीडरवर एस डी टी बसवून मळ्यात राहणाऱ्या कृषी पंप ग्राहकांना घरगुती वापरासाठी तसेच शेतीवर आधारित उद्योगांसाठी सिंगल फेज वीज पुरवठा केला जाईल नवीन ग्राहकासोबत यापूर्वी महावितरण आपल्या दारी योजने योजनेअंतर्गत वी दा वीज जोडणी देण्यात आलेल्या व आवश्यक पायाभूत सुविधा पाया उपलब्ध नसलेल्या ग्राहकांना देखील वीज बिलातून परताव्याच्या माध्यमातून आवश्यक पायाभूत सुविधा उभारणीचा पर्याय उपलब्ध असेल कृषी ग्राहकांना उभारताना एक पॉईंट तीन टक्के सुपरविजन चार्जेस भरून महावितरणच्या निवड सूचीबद्ध कंत्राटदाराकडून परस्पर काम करून घेता येईल किंवा शंभर टक्के रक्कम महावितरणला भरणा करून महावितरणद्वारे सदर काम पर्याय देखील उपलब्ध असेल सदर योजनेअंतर्गत ग्राहकाद्वारे उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा यंत्रणेची गुणवत्ता राखण्यासाठी कामात वापरण्यात येणाऱ्या सामग्रीची तसेच कामाची तपासणी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यामार्फत करण्यात येईल तसेच गुणवत्ता राखण्यासाठी सदर कामापैकी ठराविक कामाची तपासणी त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात येईल कामाच्या गुणवत्ते व दर्जामध्ये निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांना धरण्यात येईल कंत्राटदाराने सदर कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचे अथवा निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे निर्देशनास आल्यास अशा कंत्राटदारावर महावितरणच्या डी बार पॉलिसीप्रमाणे कारवाई करण्यात येईल मित्रांनो आता कॅपॅसिटर सुद्धा बसविण्यात येणार आहे आता कॅपॅसिटरची उपयुक्तता आणि त्याबाबतचा वापर याबाबत या ठिकाणी या माहिती पाहूयात वितरण प्रणालीचे अतिभारीत होणे तसेच कमी दाबाने विद्युत पुरवठा होणे यासाठी कमी पॉवर फॅक्टर ही प्रमुख कारणे आहेत हे टाळण्यासाठी कृषीपंप ग्राहकांनी त्यांच्या पंपासाठी योग्य क्षमतेचा कॅपेसिटर बसविणे अत्यंत आवश्यक आहे कॅपेसिटर बसविल्यामुळे वितरण प्रणालीवरील किमान पंधरा ते वीस टक्के भार कमी होऊन उपलब्ध वितरण प्रणालीचा पुरेपूर वापर होईल व अधिकाधिक ग्राहकांना योग्य दाबाने वीज पुरवठा देणे शक्य होईल वितरण प्रणालीवरील वीज भार कमी झाल्यामुळे नवीन वीज यंत्रणा उभारण्यासाठी होणाऱ्या खर्चामध्ये देखील बचत होईल त्यासाठी कृषी वाहिन्यांवर तसेच उपकेंद्रामध्ये योग्य क्षमतेचे कॅपॅसिटर लावण्याची मोहीम देखील हाती घेण्यात येईल सर्व कृषी ग्राहकांना देखील त्यांच्या कृषी पंपावर कॅपॅसिटर बसविणे आवश्यक राहील त्या अनुषंगाने नादुरुस्त रोहित्र बदलविताना संबंधित रोहित्रावरील किमान ऐंशी टक्के ग्राहकांनी योग्य क्षमतेचे कॅपेसिटर त्यांच्या कृषी पंपावर बसविणे सक्तीचे करण्यात येईल सोबतच किमान ऐंशी टक्के ग्राहकांनी त्यांचे चालू बिल भरल्याशिवाय नादुरुस्त रोहितर बदलण्यात येणार नाही सदर कॅपॅसिटर महावितरणद्वारे सूचीबद्ध कंत्राटदाराच्या माध्यमातून तालुका स्तरावर उपलब्ध करून देण्यात येतील व त्याची रक्कम ग्राहकांना भरावी लागेल राज्यातील कृषी ग्राहकांना आठ तास दिवसा वीज पुरवठा महावितरण कंपनीद्वारे एकूण दोनशे लाख एचपी भार असलेल्या जवळपास त्रेचाळीस लाख कृषी ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो महावितरणच्या एकूण विजेच्या मागणीपैकी जवळपास ते वीज वापर हा कृषी क्षेत्राद्वारे केला जातो सद्यस्थिती संपूर्ण राज्यात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांच्या निर्देशानुसार कृषी वीज ग्राहकांना दिवसा आठ तास किंवा रात्री दहा तास असा तीन फेज वीज पुरवठा चक्राकार पद्धतीने करण्यात येत आहे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने महावितरण कंपनीची दिनांक तीस तीन दोन हजार वीस रोजीच्या आदेशान्वये केलेली बहुवार्षिक वीज दर निश्चिती ही कृषी वीज ग्राहकांना दिवसा आठ तास किंवा रात्री दहा तास अशा चक्राकार पद्धतीने केला जाणारा तीन फेज वीज पुरवठा गृहित धरून होणाऱ्या वीज वापरावर आधारित असून त्यात बदल करण्याचे अधिकार महावितरण कंपनीस नाहीत महावितरणने दिवसा करण्यासाठी संभाव्यता खालील योजना प्रस्तावित केलेली आहे कोणती योजना आहे पाहूया या ठिकाणी विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून दीर्घकालीन योजना विद्युत वितरण उपकेंद्राशी थेट जोडलेल्या विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पामधून कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा देणे शक्य आहे त्या अनुषंगाने कृषी ग्राहकांची दिवसाची मागणी लक्षात घेता वितरण सौर ऊर्जा प्रकल्प उभारून दिवसा वीज निर्मिती करण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारे राज्यामध्ये कृषी पंप वीज जोडणी धोरण दोन हजार वीस एकवीस हे मंजूर करण्यात आलेले असून आता यानुसार शेतकऱ्यांना वीज जोडण्या या मिळणार आहे मित्रांनो हे वीज जोडणी धोरण तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही पीडीएफ स्वरूपामध्ये हे कृषी वीज जोडणी धोरण तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसे या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसे तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आता व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र